आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना आता भाडेकरारानं चालवण्यासाठी दिला जाणार आहे. 207 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी आजरा कारखाना भाडेतत्वावर दिला जाणार असून त्याची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. निविदा अर्ज भरण्यासाठी 1 महिन्याची मुदत आहे. दिवसेंदिवस अनेक सहकारी साखर कारखाने खाजगी कंपन्यांना चालवण्यासाठी दिले जात आहेत, त्यामुळे सहकार चळवळीला एक प्रकारे ब्रेक बसू लागलाय. गौसे इथला आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं घेतलाय. त्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आजरा कारखान्याकडे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं 104 कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे. त्याशिवाय शेतकरी आणि कामगारांची देणी तसंच शासकीय भागभांडवल असे एकूण 207 कोटी रुपये देणं लागतं. ही रक्कम अदा करण्याची तयारी असणाऱ्या आणि कमीत कमी मुदतीची भाडेकराराची निविदा स्वीकारली जाणार आहे. निविदा भरण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली जाणार असून बयाना रक्कम म्हणून 1 कोटी रुपये भरावे लागणार आहेत.